ऐकलेल्या देवांदेव खंडेरला वंदन करून मी दुर्गेश भोईर तुम्हा सर्वांचं मी हायकलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आजही आपण अशीच एक तुमच्या आवडीची आणि इथल्या कोळीवडामध्ये सर्रास खाल्ली जाणारी एक यमी रेसिपी पाहणार आहोत, मटण किमा. दिवस कोणताही असो, अस्सल खवयांना फक्त निमित्त लागतं अशा डिशेसवरती ताव मारण्यासाठी. असो, पटकन आपण कृतीकडे वळूया. तत्पूर्वी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो मटण किमा, दोन लहान टोमॅटो बारीक काप केलेली, एक मोठा कांदा बारीक काप केलेला, सिक्रेट कोळी मसाला 3 चमचे, 1 चमचा हळद, 2 चमचे आले लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. चला, साहित्य तर आपण पाहिलंच असेल, लगेच आता आपण तयारीला लागूया. आपण या साधारण 3 चमचे तेल टाकून घेऊया आणि चांगलं तापवून घेऊया. तेल चांगलं तापल्यावर यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. मी इथे 1 मोठा बारीक चिरलेला कांदा कापून घेतला आहे. कांदा लालसर रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर रंगापर्यंत परतून झाल्यावर यामध्ये आपण हिरवी पेस्ट टाकूया. या हिरव्या पेस्टमध्ये मी 2 मिरच्या, 1 इंचाचं आलं, थोडी कोथिंबीर आणि 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे पण यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आपली हिरवी पेस्ट आता चांगली परतून झालेली आहे. आता यामध्ये आपण हा खिमा टाकून देऊया. खिमा देखील या वाटणामध्ये आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण पाहू शकता खिमा या पूर्ण वाटणामध्ये एकजीव झालेला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनटं वाफेवरती शिजू द्यायचं आहे. आपले 10 मिनटं झालेली आहेत, बघूया. वा, त्या परतून घेऊया. वाफेवर शिजत असताना ह्याच्यामध्ये हलकं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲडिशनल पाणी टाकावं असं लागेल असं मला वाटत नाही आहे. यात आपण आपलं सुक्या मसाला टाकून घेऊया. मी इथे 1 चमचा हळद टाकतोय, साधारण 3 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला आपला मिक्स करून घेऊया. हळद आणि आपला कोळी मसाला एकदम मस्त आता एकजीव झालेला आहे. यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून देऊया. मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत लहान. तुम्ही एक या जागी एक अख्खं मोठं टोमॅटो घेतलं तरी चालेल, मी इथे 2 लहान घेतलेली आहेत. टोमॅटो मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपण भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे. यामध्ये फक्त भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे सर्व मसाले आणि मीठ या खिम्याला एकदम मुरमुरून लागेल. आता याला पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि टोमॅटो अगदी गळेपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत. पाहूया आपला मटण किमा झालाय की नाही. आपला खिमा आता रेडी झालेला आहे. यावरती आपण
शेवटची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया आणि लगेचच आपण एक प्लेटिंग करून घ्या। साधी सोपी आणि अगदी कमी वेळात तयार होणारी डिश, लवकरच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय गोल चॅनल सबस्क्राईब जरूर करा। पुढच्या वेळी अशाच एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया।